इथे काय करतेस? माझ्या खोलीत कशी आलीस? नारायणीताई. नारायणीताई म्हणजे? त्यांनी तिथं आणलंय. अच्छा, नारायणी रात्रभर हा उद्योग करत होती. मला गोरख पाहिजे. त्याला सोलवटल्याशिवाय मजा नाही. साहेब माझं ऐकून घ्या. आता जर या क्षणाला आपण आकाशाच्या वाड्यात घुसलो तर आपलाच पहिला मुर्दा पडायचा. वेळ ताबा धरून बसायचे. आपण जीव घेऊ, जीव घेऊ, पण किती आपण नंतर ठरवू. नारा काय प्रकार आहे सगळा? पोरगी इथे काय करते? कारण ती फक्त इथे सेफ राहू शकते म्हणून आम्ही तिला इथे आणलंय. जे रात्रभर या पोरीला माझ्या खोलीत ठेव. ऑफकोर्स. आणि तिला थोडासा धीर पण दे, कारण तुझीच खोली अशी एकमेव आहे की तिथे मामा येऊ शकत नाहीये. आपण सकाळी भेटू. ओके, गुड नाईट. गुड नाईट. सर माझी पोरगी नाही सापडली, जीवच घ्यावा लागणार आहे तुझा. तुझी पोरगी माझी कोण नाही? हातावरच्या फोडासारखी जपली त्याच काय? जपलीस? आता सावताच्या डोळ्याने बघून आलो ना कशी जपलीस. तुझा नुसता जीव नाही घेणार तर फाडातल्या समजांना बुंबलून सांगणार. बघा, मी मावशी आता फाडातल्या पोरी बी काय लागले. नारायणीला कशी काय ओळखतेस तू? या गावात आल्यावरच ओळख झाली. या गावात या आधी कधी आली आहेस का? म्हणजे या वाड्यात? चंद्रकला, चंद्रकला, चंद्रकला. नाही नाही, सकाळ विचारता तुम्ही काय झालं का? नाही, सहज. तुम्ही तुमच्या आई सारख्या दिसता का? उभे हो. माहित नाही, माझ्या आईला कधी पाहिलंच नाही. मावशी सांगते की माझा खरा बापच मला फडावर सोडून गेला होता. आता तुम्ही सांभाळायला दिलेला ते पोरगी ते तुमच्या पक्षीलाही हट्टी आहे. ते बोलते कॉलेजला जायला गाडी पाहिजे. आता तुम्ही नारायणीला गाडी दिला ते हिला स्कूटर भी नको का? गुजरात मधल्या सगळ्या बस रिक्षा बंद पडल्यात का? ते तुमच्या धीर नागनाथ ते मागे तुमच्या बद्दल विचारत होता, पण तुम्ही मला पैसा दिला होता म्हणून आम्ही तोंड बंद ठेवलं होतं. आता काय सांगता येत नाही. मी विचार करून कळवते, फोन ठेव. तात्याने पळवून नेलेली ती तमाशातली पोरगी कुठे आहे? ती सोडून घरात सगळे नारायणी आली गोरखाला. ती मुलगी गेली कुठे? आपल्याला तिचा शोध लावला. त्या तात्याने ती तमाशावाली पोरगी उचलली होती ना, ती गेली पळून. तात्या बसलाय बोमलत. अरे पळून जाणारच, तमाशातली पोरती, दुसरी काय अपेक्षा करायची तिच्याकडून? जरा लक्ष ठेवा, नाही तर कुठल्या तरी गावकऱ्याचा हात धरूनच पळून गेली असेल बाया. हा, गावकरी पण हेच मानतायत. काही जण गोरख दादाचं नाव घेत आहेत. काय? नाही म्हणजे गावात बाबरा तरी असा आहे. काहीतरी काय, असं काहीतरी करण्यापूर्वी गोरख 10 वेळा विचार करेल. चोरासारखा खोलीत चिरतोय आणि गोरख दारात झोपलेला असताना ना.